आत्ता आपण आज उभे आहोत पनवेल तालुक्यातील गाडेश्वर धरणाजवळ याच धरणातून पनवेलकरांना नियमितपणे पाणीपुरवठा केला जातो महाराष्ट्रातल्या पनवेल नगरपालिकेच्या मालकीचे हे पहिले धरण सध्या पनवेल ही महानगरपालिका झाल्यामुळे हे धरण पनवेल महापालिकेच्या मालकीचे आहे ह्या धरणाला अप्पासाहेब वेदक जलाशय देहरंग धरण किंवा गाडेश्वर धरण या नावाने ओळखले जाते सध्या जोरात पाऊस पडत असल्याने गाडेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे गाडेश्वर धरणाची पाण्याची क्षमता तीन पॉईंट सत्तावन्न एम सी एम आहे पनवेलला रोज जवळपास तीस एम एल डी पाणी लागते गाडेश्वर धरण एकूण एकशे पंचवीस एकरमध्ये आहे गाडेश्वर धरण हे शंभर आर एम उंचीवर आहे या धरणाची पनवेल महानगरपालिकेच्या मालकीची दोनशे सत्याहत्तर एकर जमीन असून त्यातील एकशे पंचवीस एकर क्षेत्रावर देहरंग धरण आहे या धरणाची सातशे एम एल डी क्षमता आहे पनवेलला दररोज साडे तीस एम एल डी पाण्याची आवश्यकता आहे अर्ध्याहून अधिक जागेत धरणाचे पाणी साचत नाही पूर्वी धरणाची साठवणूक क्षमता जास्त होती दोन हजार पाच साली झालेल्या पुरामुळे माथेरानच्या डोंगराची माती वाहत येऊन ती गाडेश्वर धरणात जमा झाली त्यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली पनवेल शहराची पाण्याची गरज दुप्पट असून ती भागवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेला एम जे पी एम आय डी सी आणि सिडकोवर अवलंबून राहावे लागते देहरंग धरणातील संपूर्ण गाळ काढून धरणाची उंची वाढवल्यास पाण्याची क्षमता वाढेल आणि उन्हाळ्यातही शहराला पाणीपुरवठा धरणाच्या माध्यमातून होऊ शकेल असे नागरिक बोलत आहेत गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे पाऊस धोधो बरसत आहे त्यामुळे गाडेश्वर धरणात देखील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचू लागले आहे त्यामुळे गाडेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे यापूर्वी पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी पर्यटकांना जाऊ दिले जात होते मात्र काही दुःखद घटना घडल्यानंतर पालिकेच्या वतीने या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली या ठिकाणी गेट लावण्यात आले असून सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सब्स्क्राइब करा